महादेव कोळी जमातीच्या विविध चार प्रमुख मागण्या संदर्भात गेल्या 6 डिसेंबर पासून आमरण उपोषणाला बसले असताना जाणीवपूर्वक विषय स्वतः हाताळण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले. कोळी महादेव जमात गेल्या अनेक वर्षापासून पायाभूत सुविधांपासून वंचित असताना त्यांचा वैध मागण्यांना पुरेसा आधार मिळाला नाही. महादेव कोळी जमातीच्या आंदोलनाचे खच्चीकरण होऊन अस्ताव्यस्त अशी दयनीय अवस्था त्यांची असून सदर मागण्या मान्य करण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मुख्यतः पीक विमा व दुष्काळी मदत, त्याचप्रमाणे महादेव कोळी समाजाच्या मुख्य 4 समस्येसंदर्भात नितीन कदम यांनी थेट विधिमंडळ गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवी असून त्यांना निसर्गाचा प्रकोप व सावकारी कर्जाला बळी पडावे लागते. येथील शेतकरी आत्महत्येचा वाढता आलेख थांबायचं नाव नाही. अशातच विधिमंडळात येथील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने दखल घेत नाही. शासनाने मंजूर केलेल्या 1700 कोटी रुपयाचा अग्रिम पीक विमा हा जाहीर केला. त्या पीक विम्या रकमेमध्ये अमरावती जिल्ह्याच्या नावे फक्त 8 लाख रुपये देण्यात आले. त्या 8 लाख रुपयामध्ये शेतकऱ्यांची संख्या 10,265 एवढी असून म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 78 रुपये येत आहे. ही पीक विम्याची रक्कम देऊन एक प्रकारे चेष्टा केल्याचे निष्पन्न होते. यात सुधारणा करून शासनाने जाहीर केलेली 25% रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात यावी. अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार. अशा प्रकारच्या आशयाचे निवेदन समाजसेवी नितीन कदम यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी नितीन कदम यांच्या प्रभावी आकर्षक शैलीमुळे प्रभावित होऊन वर्षा निवासस्थानी येऊन चर्चा करण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. निवेदन देते वेळी समाजसेवी नितीन कदम यांच्या समवेत सोपान भटकर, नाजूक भोपसे, प्रमोद भोपसे, प्रफुल्ल महल्ले, बाबूलाल वानखडे, रोशन सनके, पांडुरंग बगाळे, विनोद पतालिया, मोहन भातकुलकर, स्वप्नील मालदुरे सोबतच जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.